सासऱ्यानं स्थापन केलेला शिवसेना पक्ष नवऱ्याने अने अनेक आव्हानं पेलत चालवला अनेकदा शिवसेना फुटेल फुटेल म्हणून चर्चा व्हायच्या आणि अखेर बंड झालं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदार आणि बहुतांश खासदार बंड करून भारतीय जनता पक्षासोबत गेले आणि नवऱ्याला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला हे सगळं शांतपणे पाहणाऱ्या अनुभवणाऱ्या रश्मी ठाकरे अर्थात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आता प्रत्यक्ष रणांगणात येत आहेत पक्षचिन्ह गेलं पक्ष गेला, गेला आणि पतीसह संपूर्ण पक्ष म्हणून असलेलं एक कुटुंबच अडचणीत आलेलं पाहून रश्मी ठाकरे पदर कोचून आव्हानांचा सामना करायला तयार झाल्यात असं दिसतंय मुंबई महापालिकेचा कारभार मातोश्रीमधून घरच्या गृहमंत्री हाकतात अशी जाहीर टीका राज ठाकरेंपासून ते भाजपच्या अनेक नेत्यांनी केली अनेकदा अशी टीका जाहीरपणे होऊनही रश्मी ठाकरे त्यावर एकदाही बोलल्या नाहीत साधी प्रतिक्रिया देखील त्यांनी कधी दिली नाही उद्धव ठाकरेंसाठी परिस्थिती बिकट बनलेली आहे शिवसेना पक्ष चिन्ह पक्षातील बहुतांश नेते मंडळी हे सगळंच गेले दररोज कुठल्या ना कुठल्या सहकार्याला ईडी सी बी आय इन्कम टॅक्सकडून नोटीस येत आहे कारवाईची टांगती तलवार कायम डोक्यावर लटकलेली आहे टप्प्याटप्प्यानं अनेक सहकारी साथ सोडून जात आहेत अशा संकटसमयी पती अर्थात उद्धव ठाकरे आजाराशी लढताना समोर आलेल्या या आव्हानांचा निकरानं सामना करतायत मुलगा आदित्य देखील लढतोय अशा परिस्थितीत रश्मी ठाकरे यांनी या आव्हानांचं शिवधनुष्य पेलण्याचा निश्चय केला असणार हे निश्चित पुढच्या दोन तीन महिन्यातच लोकसभा निवडणूक होतीये देशाची सत्ता काबीज करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र अत्यंत महत्वाचा आहे हे सत्ताधाऱ्यांतच विरोधकांनाही माहिती आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी तर ही करोवा मरोची स्थिती आहे बंड केलेल्यांना तोंडघशी पाडायचं असेल तर जनतेत जाऊनच कौल मागावा लागणार आहे त्यासाठी पक्ष संघटना बांधावी लागेल युवा पिढीसह ठाकरेंना मानणारा सर्वच वयोगटातील मतदार आपल्याकडं खेचून घेण्यासाठी आपली भूमिका अगदी स्पष्ट व स्वच्छपणे मांडावी लागणारे यामध्ये महिला मतदारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळं पक्ष संघटनेशी महिलांना जोडून घेण्यासाठी रश्मी ठाकरे मातोश्री बाहेर पडतायत बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत त्या काळात उद्धव ठाकरे असतील किंवा इतर सगळेच ठाकरे कुटुंबीय यांना दगदगीचं राजकारण कधीच करावं लागलं नाही सर्व काही मातोश्रीत व्हायचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नेते कार्यकर्ते पदाधिकारी भेटायला मुंबईत यायचे पण काळ बदलला एकनाथ शिंदेच्या बंडानंतर तर पक्ष दुसऱ्याच्या हाती गेला त्या संदर्भात न्यायालयीन लढाई सुरू आहे अंतिम निकाल काय लागतो हे सर्वांसाठीच कुतुहलाच बनले पण आता जनतेत गेल्याशिवाय पुन्हा राजकारणात आपण उभं राहू शकत नाही याची जाणीव उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांना निश्चितपणे झाली असेल म्हणूनच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याबरोबर आता रश्मी ठाकरे देखील ऋणांगणात आल्यात त्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली स्त्री शक्ती संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे या यात्रेला विदर्भातून सुरुवात होणार आहे रश्मी ठाकरे यांच्या स्त्री शक्ती संवाद यात्रेला कसा प्रतिसाद मिळतो त्याचा राजकीय लाभ काय होतो हे येणारा काळ सांगेलच परंतु राजकारणातील हे बदल बरंच काही सांगणार आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि युट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद